पुणे शहर में कोरोना संक्रमण के मामलों में भले ही गिरावट हो रही हो, लेकिन आए दिन मृतकों का आंकड़ा बढ़ता ही जा रहा है। साथ ही शहर में हर रोज 2000 के करीब नए संक्रमण के मरीज मिल रहे हैं। ऐसे में कोविड मरीजों को इलाज में कोई कमी ना हो, इसी के चलते कोविड सेंटर बनाए जा रहे हैं। आज महाराष्ट्र राज्य के डिप्टी सीएम अजित पवार के हाथों द मुस्लिम फाउंडेशन, पुणे महानगर पालिका, नॉलेज पार्क चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से बने कोविड केयर सेंटर का उद्घाटन किया गया। अजित पवार ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए इस सेंटर का उद्घाटन किया। पुणे के कोंडवा परिसर में एक कोविड केयर सेंटर बनाया गया है। डिप्टी सीएम अजित पवार ने कहा कि कोविड केयर सेंटर कोंडवा परिसर के लोगों के लिए उपयुक्त साबित होगा। यहाँ के लोगों के लिए इस सेंटर द्वारा अच्छा इलाज मिल सकेगा। साथ ही नगर सेवक गफूर पठान हमेशा सामाजिक कार्यों में आगे रहते हैं और लोगों के हित में कार्य करते हैं। साथ ही लोगों को भी सतर्क रहना चाहिए और अपनों का ध्यान रखना चाहिए। प्रशासन द्वारा लागू किए गए नियमों का पालन करना चाहिए, ऐसा आह्वान अजित पवार ने किया। साथ ही कोरोना के खिलाफ जंग हम जरूर जीतेंगे, ऐसा विश्वास जताया। आज या ठिकाणी 100 बेडचं क्वारंटाइन सेंटरचं उद्घाटन आदरणीय अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते आता उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी कोंडवा आणि कोंडवा परिसरातील नागरिकांना या कोविड सेंटरचा आपल्याला फायदा लाभ घेता येणार आहे। मी अशी परमेश्वरचरणे प्रार्थना करतो की येणाऱ्या भावी काळात की कोंडवा आणि कोंडवा परिसरात कोरोनाचं संकट दूर होवं, या ठिकाणी एकही पेशंट येता कामा नाही अशी आम्ही काळजी घेऊ। परंतु पुढची प्रोविजन म्हणून आपण पहिली लाट आणि दुसरी लाट पाहिली की पुणे शहरात कोविडने थैमान घातलेलं होतं आणि थैमान घातल्यानंतर बेड अक्षरशः मिळत नव्हते। भविष्यात असं कुठला प्रसंग येऊ नये, आपत्ती येऊ नये म्हणून या ठिकाणी 100 बेडचं द मुस्लिम फाउंडेशन आणि सोहेल भाई यांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही त्यांना 3 वेळचं नाश्ता, 2 वेळचं जेवण, पाणी आणि व्हॉलंटियर्स या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। बाकी जे यंत्रणा असेल ती महानगरपालिकेची या ठिकाणी असणार आहे आणि कोंडवा आणि कोंडवा परिसरातील नागरिक या ठिकाणी एका दाट वस्तीत राहत आहेत। जर एखाद्याच्या घरात एखादा पेशंट पॉझिटिव्ह आढळला तर त्यांना बाहेर त्यांना ठेवता येत नाही, लांब जाता येत नाही, अगदी घराच्या हाकेच्या अंतरावरती या कोविड सेंटरची या कोंडवा परिसरात आवश्यकता होती। वारंवार महानगरपालिकेशी संपर्क साधून आदरणीय दादांशी या विषयी चर्चा केल्यानंतर दादांनी कमिशनर साहेबांना जे गाईडलाईन दिल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे कोविड सेंटरचं हे उद्घाटन आज झालेलं आहे आणि कोंडवावासीच्या दृष्टीने हे पुढील आपत्तीसाठी हे खूप लाभ ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, व्ही सारस न्यूज, पुणे, महाराष्ट्र।